Fish on. एक्सप्रेसमध्ये आज आपलं स्वागत आहे आणि आपण आलेलो आहोत आत्रा बीचला, जो ॲक्च्युली मालवणपासून खूप जवळ असलेला एक बीच आहे. बऱ्याच दिवसापासून इथे यायचं होतं, म्हणजे आलो बऱ्याचदा आहे पण इथला व्हिडिओ कधी झाला नव्हता. आणि त्यासोबत माझं इथलं फेवरेट लोकेशन म्हणजे हा कोपरा जो आहे, इथे जो समोर दिसतो आहे संगमाचा भाग आहे, त्या साईडला वरती ते लाईट हाऊस दिसतं आहे आणि खूप जास्ती सुंदर बीच आहे. मस्त वाटतं, म्हणजे जवळजवळ अंतर घेतलं तरी मालवणचा बीच इतका जवळ असून त्याच्यामध्ये एवढे फरक आहेत. म्हणजे इथली वाळू जी आहे ती जवळजवळ आपल्या तांबरडे आणि त्या पट्ट्यासारखी आहे, थोडी नरम आहे. आणि त्याच ठिकाणी मागे असलेले जे बीच जसं आपलं मालवण तारकर्ली वगैरे झाली, तर तिथे हा पठार पूर्णपणे वेगळा दिसायला लागतो. आणि ऑब्विसली रॉकचे स्ट्रक्चर्स, एकदा आपण त्या साईडला पण जाणार आहोत समोरच्या बाजूला, म्हणजे जे आड बंदर आहे त्या साईडला, तिथे पण खूप जबरदस्त साईट्स आहेत. सो आज आपण करणार कास्टिंग त्या कोपऱ्यावरनं पुढच्या संगमाच्या इथून. बघूया आज आपल्याला काय स्ट्राईक मिळते. आय होप तुम्हाला स्नॉर्कलिंगचा व्हिडिओ पण आवडला असेल, आणि ज्यांनी तो बघितला नसेल त्यांच्यासाठी ते आय बटनमध्ये वरती मेन्शन करतो कुठेतरी, नक्की जाऊन चेक करा. धमाल आहे, मस्त आहे. या बघूला आय बटन, मी नेहमी इथे करतो पण इथे आता हळूहळू सवय होईल. हां, तांबडेकसारखंच वाटतंय. तुम्ही किनारपट्टा पूर्ण बघाल ना, हा इथून असा स्लॅन्टिंग आहे खालच्या बाजूला आणि लाटा मोठ्या बनत आहेत. बघूया या मोठ्या लाटांमध्ये आपल्याला काय मिळत आहे. काहीतरी मोठा मासा, येस. वाव, छोटासा प्रवास होता. जसं आत्र्याला आपण तिथे बाईक उभी केली आणि तिथून लगेचच आपण ह्या संगमाच्या जवळ पोहोचलेलो पण आहोत ऑलरेडी. वा, छान आहे, मस्त आहे खरंच. मग मागे बघाल, मस्त समुद्र आहे ओपन आणि भारी वाटतंय, खरंच भारी वाटतंय. पूर्ण खडकच होता. इथे भांबुर्टे असले पाहिजेत. जर भांबुर्टे म्हणजे ते छोटे जीव असतात, जे आम्ही तांबडेकच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले, तर ते छोटेसे असे क्रॅब सारखेच असतात. क्रॅब नाही म्हणू शकत एक्झॅक्टली, पण ते जर असले तर आपण त्याच्यावर बेट करून पण फिशिंग करू शकतो आतमध्ये टाकून, आणि त्याचा कोकर खूप चांगली स्ट्राईक देते. तर ते पण आपण ट्राय करूया, बघूया आहेत का पहिले. असतील तर नॉर्मली ह्या इथे लाटांमध्ये खाली असे दिसतात वर आलेले, आय थिंक काहीतरी आहे ना. सो आत्र्याला लास्ट टाइम आम्ही तेव्हा आलेलो ना, तर तेव्हा आम्ही खूप उशिरा आलेलो, कुठेतरी गेलेलो आणि तुम्ही येत आहे तर असं बोलू आत्रा बीच पण बघूया. तर धा वगैरे वाजलेले काहीतरी, तर आता सकाळचा बघून तुझा अनुभव काय वाटतोय, तुला कसं वाटतं हा बीच? मला हा बीच आवडला, तर हा बीच बघून आता खूप जास्त आवडतोय आणि मला लाटा खूप आवडल्या. आणि खरं म्हणजे ना, हे आता तुम्ही तिच्या हातात बघत आहात रॉड आहे, आजच येताना हा विषय झालेला की ती बोलते की मला पण एक सेटअप करून पाहिजे, मला पण फिशिंग चालू करायची आहे. बघूया, आणि एखादा सेटअप तुम्हाला सजेस्ट करायला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एखादा
लाईट सेटअप म्हणजे तिला जास्ती करायचं नाहीये काय, पण बेसिक एक लेवल पर्यंत करायचे. याला बघून बघून मला मजा यायला लागली. आणि ही खरी गोष्ट आहे, कारण मी पण स्वतः चालू केले ते कोणाला तरी बघूनच चालू केलंय. आणि ते खूप इंटरेस्टिंग असतं जेव्हा कोणतरी करत असतं, म्हणजे ती हँडलाईनची फिशिंग असो किंवा नेटची असो किंवा अँगलिंग असो, म्हणजे कुठल्याही प्रकारची मासेमारी असो, ती बघतानाच इंटरेस्ट. अरे कसा ह्याला कळत असेल किंवा कसा हा विचार करत असेल, कारण ते खरंच अमेझिंग आहे. हा स्पोर्ट खूप जास्त आहे आणि मी स्वतः खूप काही शिकलो आहे. त्यासोबतच बरीचशी इंटरेस्टिंग लोकं भेटली आहेत, म्हणजे त्यांचे अनुभव जाणून घेता येतात. हे सगळं आहे, हा प्रवास आहे आपल्यासोबतचा. तर बघूया आता पुढे जाऊया, सेटअप रेडी करूया, कास्ट पण करूया. त्यासोबत जर हे आपल्या इथे काही बेट मिळत आहेत तर ते शोधूया. चला नक्की सांगा प्रवास कसा वाटतोय तो. हे लूच लागलेली असणार, ती मरून आली आहे बहुतेक. तसं वाटतं, किती मोठी आहे ती, खूप मोठी आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की याचा अर्थ हा आहे की इथे मासे आहेत आणि मोठ्या साईजच्या बारामुंडी आहेत. तर बघूया आपल्याला आज काय टार्गेट करता येते. जर स्ट्राईक मिळाली तर नक्कीच खूप मजा येईल. मला इथून बघितलं मला वाटतं कासव वगैरे आहे की काय, म्हणून मी गेलो बघायला काय आहे ते. ते कावळे खात होते. खूप मोठी साईज आहे ती. सो आता आपण कास्ट करणार आहोत तो हा हॅल्कोचा स्लाईड डॉग आहे. थोडा हेवी असल्यामुळे आपण त्या किनारच्या बाहेरपर्यंत पोहोचू शकतो. टार्गेट तेच असणार आहे. आता सध्या हळूहळू जसं सुक्ती संपत आली आहे तसं बाहेरच्या किनाऱ्याला थोडी थोडी फिडिंग दिसते. बराच वेळ मारून झाला आहे पण अजूनपर्यंत कुठे काही बारीक सारीक पण बाईट नाही. जसं मी आधी म्हणालो ते बेट जिथे गेलं तेवढंच फक्त झालं, त्याच्यानंतर असं काय नाही झालं. लेट्स सी होप्स ठेवी ह्याच्यावर काय लागतंय.
आपला प्रवास होता ना आचऱ्याचा हा खूप जास्त इंटरेस्टिंग होता. कारण एकतर म्हणजे जी जागा आहे ही नसत्यावर, म्हणजे आम्ही मेन आचऱ्याच्या बीचची जी एंट्री आहे तिथून पुढे येत येत ह्या नसत्यापर्यंत आलो. नसतं म्हणजे हे मागे तिथे जेटी आहे आणि हा भाग आहे आय थिंक आचरा पिरेवाडी आहे. आणि आपण आता आहोत ह्या कोपऱ्याकडे जिथून इथे समोर लाईट हाऊस दिसतं आहे आणि हे पूर्ण खडकाळ हा सगळा भाग आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच बऱ्याचदा ह्या समोरच्या बाजूला आपल्याला फीडिंग दिसत होती, खूप मजा येत होती. आणि तिथूनच इथे समोर हे जे झाड दिसतं आहे ह्याच्यावर ॲक्च्युली याची फुटेज पण असणार आहे, त्याच्यावर सीईगलचं घर आहे आणि ते बघायला त्यांचा आवाज आला, त्यांची भांडणं चालू होती सगळी. तर हा पूर्ण जो निसर्गाचा अनुभव होता ना हा खूप जास्त अमेझिंग होता, खूप मजा आली. अजूनपर्यंत तरी मासा लागलेला नाही आहे आणि असे काही चिन्ह पण तेवढे दिसत नाहीत ह्याबद्दल लागायचे. पण जर मासा लागला तर हा व्हिडिओच्या शेवटी नक्की येणार आहे, कारण आता हळूहळू कुठे कुठे मला फीडिंग दिसते आहे. तर होप्स नेहमी हाय असतात, नेहमीच असं वाटतं आपल्याला काहीतरी मासा लागणार आहे, हुकअप होणार आहे. तर मी म्हणेन स्टे ट्यून राहा. हां, आणि एक गोष्ट, हे जे इथे लाईट हाऊस आहे ना ह्याची एक खूप जास्ती जबरदस्त फुटेज आली आहे DSLR वर, ती होती सनसेटची आणि त्या विंडोमधनं सन असा दिसत होता ना जसं की म्हणजे ते एक बल्ब मोठासा लावला आहे तिथे आणि खूप भारी वाटतं आहे. तर ते नक्की चेकआउट करा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. त्या व्यतिरिक्त फिशिंग होणार आहे, अजून आम्ही थोडा वेळ तिथे थांबणार होतो, आता काळोख होतो आहे म्हणून बोललो की आता इथून एक्झिटचा व्हिडिओ तरी करूया. आणि कास्टिंग आमची चालू राहणार आहे, त्यातलीही काही फुटेज आहे, समजा काही हुकअप झाला किंवा काही मासा लागला किंवा काही स्ट्राईक मिळाली तर नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. त्या व्यतिरिक्त जरी नाही मिळाली तरी आपले येतच राहणार आहेत व्हिडिओ अजून फिशिंगचे, एक्सप्लोरेशनचे, ॲडव्हेंचरचे. स्नॉकलिंग झालं, फिशिंग झालं, अजून इतर बरेच ॲडव्हेंचर्स आहेत, ते नक्की ह्या व्हिडिओमधून येणार आहेत, ह्या चॅनलमधून येणार आहेत. तर जर तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये नक्की याला शेअर करा. आणि दॅट्स इट. तर आत्ताचा हा जो आचऱ्याचा आजचा प्रवास होता आपला हा आपण इथेच पॉज करत आहोत, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जागेवर आणि धमाल ॲडव्हेंचरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आत्ता कसं झालं, इथे खालच्या बाजूला काही छोटे छोटे माशांची फीडिंग आपल्याला बघायला मिळते. तर प्रयत्न थांबवायचे तर नाही आहेत ऑब्व्हियसली, तर हळूहळू हळूहळू, कारण दुपारनंतर आपण मारत होतो, दुपार म्हणजे खूप दुपार नाही, टाईड होती त्यावेळेला, आत्ता परत इथे काहीतरी मुवमेंट झालेली आहे. तर त्यानंतर आपण मारत होतो, मध्ये थोडा वेळ थांबलो कारण एका टाईमनंतर सुकतीचं पाणी होतं आणि करंट एवढा जास्ती चालू होता ना की काही चान्सच नव्हता. तर आता बघूया, अजून थोडा वेळ मारायची आहे, मे बी कास्ट करता करता मला वाटतं थोडा काळोख पण होईल आणि त्याच्यात आपल्याला स्ट्राईक व्हायचे चान्सेस जास्ती आहेत इथे. कारण इथे जेवढं मी लोकांना विचारलं ना इथे रिपोर्ट चांगले होतात, मोठे कॅचेस पण मिळतात. तर लेट्स सी. आणि त्या व्यतिरिक्त खरंच म्हणजे ही जागा आहे ना नुसतं निवांत येऊन बसायला, म्हणजे मी तर म्हणतो इथे मी येऊन बेट फिशिंगचा नक्की प्लॅन करणार आहे. मस्तपैकी बेट टाकायचं, वजन लावायचं, बसायचं आणि चिल करायचं, कारण खूप धमाल जागा आहे ही खरंच, म्हणजे खूप मस्त आहे, खूप भारी, सुपर. मलेट मलेट चालत होते, चांगली गोष्ट आहे, म्हणजे मासा येऊ शकतो आता. फिश ऑन. हाय, बारा आहे का? चालू नाही केला ना कॅमेरा? चालू आहे. नाव घेतलं आणि आलं नाव. नाईस साईड. हा, आताच सांगितलं ना मी. बरं कुडा मस्त साईज आलेली आहे आजची. आता अजून पण थोडं मारणार आहोत, बघूया. पण ही एक नाईस साईज बाराकुडा आहे, तुम्ही बघाल. कूल. Thank you.